नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले नवीन व्हिडिओमध्ये आपले मी स्वागत करतो। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना अजूनही 16वा हप्ता पीएम किसानचा मिळाला नाही, त्यांनी काय करावे त्या संदर्भात आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, जर एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले नाही तर त्या शेतकऱ्यांनी नेमके काय करावे, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मिळवण्याची नेमकी प्रक्रिया काय, पहा सविस्तर माहिती। देशातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे, कारण आज पंतप्रधान सन्मान निधी योजना 16वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे। सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांकुटुंबांना या हप्त्याचा लाभ मिळाला आहे। या दरम्यान जर एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले नाही तर त्या शेतकऱ्यांनी नेमके काय करावं, पंतप्रधान किसान सन्मान योजना सर्व सविस्तर माहिती एका क्लिकवर। ज्या योजनेचा पीएम किसान योजना 16वा हप्ता जमा झाला नाही त्या शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी कार्य लयाशी संपर्क साधावा, तसे त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची स्थिती तपासावी, त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही ते तपासावे। तुम्ही तुमच्या बँकेची वेबसाईट किंवा मोबाईल ॲप वापरून तपासू शकता। याशिवाय शेतकरी बांधवांनी त्यांच्या जवळच्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा। तसेच शेतकरी मित्रांनो, पीएम किसान हेल्पलाईन क्रमांक 1552 संपर्क साधू शकता। तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार देखील करू शकता। तक्रार कशी करावी, सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान वेबसाईटवर जावे लागेल, जी की तुम्हाला दिलेली आहे, जाऊन लॉग इन करावे। त्यानंतर रजिस्ट्रेशन कंप्लीट करावे व क्लिक करा। त्यानंतर तुमची तक्रार लिहा, तक्रारसोबत तुमच्या कागदपत्राच्या प्रती जोडा। तुमच्या तक्रारी तुमचे नाव, पत्ता, बँकेचे खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक समाविष्ट करा। शेवटी शेतकरी बांधवांनी सबमिट बटणावर क्लिक करावे। दरम्यान शेतकऱ्यांची अद्याप इतिहास केलेले नाही, तसेच अर्ज भरताना तुमचे नाव, वडिलांचे नाव, बँक खाते तपासली किंवा इतर कोणतीही चूक झाली असल्यास तुम्ही या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही KYC करून घ्यावी, तसेच काही अपूर्ण माहिती असल्यास ती माहिती पूर्ण करावी, म्हणजेच तुम्हाला योजनेचा 16वा हप्ता मिळेल। एकाच वेळा राज्याचे व केंद्राचे मिळून मिळाले 6000 रुपये। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, त्यांच्या हस्ते आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 16वा हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकाच वेळी राज्याने केंद्राचे 6000 रुपये मिळाले आहे। पीएम किसान योजनेचे 2000 रुपये व नव शेतकरी महासंघ योजनेचे दुसरा हप्ता व तिसरा हप्ता मिळून 4000 रुपये, असे एकूण 6000 रुपये राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळाले आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र।